केला जातील. थँक्यू. पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. रोहित संभाजी पतारे सर ज्याने जिंकले या दुसरा मॅच से मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्वर्गीय भास्कर इलेवनचं. या लगेचच मॅचला आपण करूया सुरुवात. दोन ताकदवाद टीम मध्ये संघर्षाची लढाई. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप जी गायकवाड सरांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद पियुष. या दरम्यान पहिला चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. विवेक चेंडू परत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होता. प्रतीक दलवी गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला गेला. पहिला चेंडू विकेट कडे गोल होता. चेंडू जरूर होता. शत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये. दुसरा चेंडू ऋतिकचा आपण पाहतोय. निखिला शिरसागर या ठिकाणी स्ट्राईक एंड असला फलंदाज. निर्धाव चेंडू कमबॅक पाहिला गेला ऋतिक दलवीचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने रॉकी अर्थात राकेश बिवळकर आमच्या सोबत जोडले गेलेत. खूप मेहनत आणि खऱ्या अर्थाने आणखीन एक व्यक्तिमत्व जे मेहनत घेतात ते म्हणजे अक्षय पवार. अक्षय पवार यांची खूप मेहनत आहे आणि मेहनत त्यांची चालूच आहे मॅच मध्ये. आणि पुढील काही महिन्यामध्ये पोझिंगच्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये उतरणार आहे ते. त्याची तयारी अक्षय पवार. जरूर तुम्हाला शुभेच्छा असतील. तीन चेंडू आणि दोन धावा आपण या ठिकाणी. पहिला चेंडू होती दुहेरी आणि त्यानंतर दोन निर्धाव चेंडू. चौथा चेंडू आपण या ठिकाणी होतो गॅप करण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये चांगले शत्ररक्षण तेजस होतं त्या ठिकाणी. चांगले शत्ररक्षण पाहिलं गेलं. चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी पाहतो. तीन षटकांचा सामना चार चेंडू आणि तीन धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. राजेश भुईर सर आणि हरीश कराने आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. चार चेंडू आणि तीन धावा स्कोर कार्ड वरती या ऋतू तयार. राईट हँड ओर द विकेट मारा. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. निर्धाव चेंडू पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. राकेश आपण पाहिला गेला. राकेशचा विचार केला चिंतामण इलेव्हन क्रिकेट संघाकडून नेहमीच केलं असतो आहे. राकेशचा पहिला चेंडू ठरला म्हटलं गेलं तो वीरेंद्र सेवक स्टाईलने पहिला चेंडू होती चौका टोकत असतो. राकेश कलोताच्या मैदानावरती पहिला चेंडू चौकाराने सुरुवात केली होती. आजही आपण पाहतोय या मैदानावरती खऱ्या अर्थाने आयोजकाच्या भूमिकेमध्ये. इथे पाहतो आपण गल्लीमध्ये तेजस थोडासा मिस फील करतो. शत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार. दुसरी ही डबल धावा आपण या षटकामध्ये पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निलेश पहाले दोन चेंडू दोन धावीवरती तर निखिल चार चेंडू तीन धावीवरती खेळताना दिसला. पहिलं षटक पॉवर प्लेज या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली होती पाच या आकड्यावरती. बघा चिंतामणी इलेव्हन संघाचे व्यवस्थापक कोचिंग स्टाफ मधील आपण पाहतो मेन रविदादा मोरे. आणि नेहमीच मला सांगतात का राकेशने चाबूक फटका जो परत मारत नाही त्या मॅचला कधी मजा येत नाही. आणि राकेश बिवळकर रॉकी या नावाने प्रसिद्ध आहे. चाबूक फटका त्यांचा फेमस आहे. अजूनही त्या संघामध्ये खेळणारा आमचा एक गोलंदाज आज मला वाटतं जॉबला आहे. वैभव खूप मिस करतो. वैभव जरूर उद्या जॉईन होईल आमच्या सोबत. पहिला चेंडू किरण शेळके गोलंदाजी मार्क वरती आलाय. आणि बघा असं वाईटचा चेंडू टाकलाय ना गणेश भोपतराव जर फलंदाजीला असते ना या चेंडू फटकावला असा कर्मान जोर मध्ये त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. बाहेर जाणारा चेंडू दिसला ना गणेश भोपतराव नेहमीच फटकेबाजी करत असतात. आज आयोजकाच्या भूमिकेत थोडासा विचार आहे त्यांचा. जरूर धर्मदादा शिर्के विचार केला तर बघू वेल भेटला तर एखाद्या वेळी इनिंग देऊ त्यांना. आणखी एक सुंदर चेंडू
आणखीन एक खेळाडू आम्ही पाहतो नेहमी सलामीच्या भूमिकेला असतो तो म्हणजे श्रीकांत. यावेळेस ऋषिकेश सलामीच्या भूमिकेला असतो. आणखीन एक दमदार खेळाडू आहे पीपी अर्थात आमचे प्रदीप दादा पेमारे, ते फुल हिटर आहेत. इथे आपण पाहतोय शत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार. इथे दुसऱ्या प्रयत्न निलेशने थांब थांब सांगितलं पण मी धावणार. या ठिकाणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय. फलंदाज होतो बहात्तर निखिल आष्टबोल खेळाडू माघारी परतणार. पहिला झटका पहिला आदरा पहिला गडी गारवताना पहिला विकेटचं पतन या ठिकाणी होतो आहे. धावसंख्या सा या सात या आकड्यावरती आपण पाहतो. पहिला झटका नवीन फलंदाज आदित्य आपण पाहतो मैदानात रवाना झाला. कबीरजी आत्ता जेव्हा मायक्रोफोन वरती असतात ना पियुष नेहमीच सांगतात धावबाची विकेट ती पण पहिली विकेट म्हणजे पनवती विकेट म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं इथे धावचीत होणं या एखाद्या वेळी आपण पाहतो फलंदाज डायरेक्ट हिट होणं ते ठीक आहे पण इथे पाहिलं गेलं आपण निलेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात निखिल माघारी आलाय. गोलंदाज किरण गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार. इथे निलेश महालेने ओळखला पारखला चेंडूला निरखला आणि त्यानंतर ठोकला साधा वेळेसाठी खनखन खनखन खनखणीत षटकार. नामवंत खेळाडू महेश शेलार आपण पाहतोय दुबईला आणि दुबईवरून आपण पाहतोय लाईव्ह मॅच या ठिकाणी पाहतोय. महेश तुझही चिंतामणी इलेव्हन क्रिकेट संघ वाकस आयोजित चिंतामणी इलेव्हन चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महेश आपण पाहतोय धुंद्रावरून मॅचचा आनंद या ठिकाणी लुटतोय. धावसंख्या 13 या आकड्यावरती आपण पाहिलं गेलं विकेटचं एक पतन आपण पाहतोय. पाहिलं गेलं तर पहिला चेंडू खराब त्यानंतर डॉट चेंडू विकेट आणि त्यानंतर कभी तुम्हारी तर कभी हमारी. पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडूला फेकलाय लोंगा प्रिझन मध्ये. निलेश मालेच्या बॅट मधून चेंडू निघाला सीमारेषा पार. कोळला वाघाची दाड खोदला पहाड. निलेश महाले फटकवतोय चेंडू मिळवतोय सात धावांचा षटकार. पप्पू दादा शिरसागर यांच्याकडून पारितोषिक लागले गेले. आज आमच्या सोबत तिसरा षटकार आला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल निलेशसाठी. इथे दोन षटकार आपण पाहिले गेले. धावसंख्या आपण पाहतो 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. किरण शेळके सारख्या गोलंदाजावरती अल्ला चढवलाय. का मला म्हटलं की अष्टपैलू खेळाडू का मी स्ट्राईक आपल्याकडे ठेवले याच उत्तम उदाहरण देत असताना निलेश महाले. जरूर आपण मित्रांनो पाहतोय पियुष आमच्या सोबत. पियुष म्हटलं होतं ना खा मक्का आणि टाला चुका. जरूर आपण पाहतोय पाच चेंडू आतापर्यंत झालेत. किरण कमबॅक केला दोन षटकार खाल्ल्यानंतर स्वतः कमबॅक करताना दिसला या ठिकाणी. दुसरा षटक प्रगती पथावरती शेवटचा चेंडू तीन षटकांचा सामना. इथे वरती चेंडू आपण पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये शत्ररक्षक पोहोचणार का त्या दरम्यान नाही पोहोचू शकला. डिपेक्षा कव्हर रिझर्व मधून फेकलाय चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील चार. इथे आला दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू वरती चौकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावरती निलेश माले अफलातून कामगिरी करतोय. 6 चेंडू 18 धावेवरती.
फ्रँकी अस्टर पण सध्या तरी आमच्या व्यासपीठावरती सॉरी फलंदाज या ठिकाणी खेळत असतील. धावसंख्या 23 या आकड्यावरती आहे. पप्पूदादा शिरसागडे यांची आवाज आली आहे का त्यांच्याकडून पारितोषिक लागले जाते. लगातार 3 षटकार 1000 पारितोषिक असेल जे मला बाकीचे कडे संघासाठी. निलेश माले 6 चेंडू 8 धावांवरती. आदित्य अजूनही कोणत्या प्रकारचा चेंडू खेळला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसरा षटक तेजस मागच्या सामन्यामध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केले होते. अफलातून कामगिरी आपण पाहिलं होतं त्यामध्ये पाहिलं गेलं तर 2 खराब चेंडू फेकले होते. इथे तेजस स्लॉगवर अंतिम षटक असेल. तेजस दलवी सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहिलेलं आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार आपण हे सामने या ठिकाणी खेळलो होतो. त्यामुळे चेंडू हा एसटी रस्त्याकडे जरी गेला असेल तर मास्टरचा खेळाडू स्ट्राईक सोडून जर पुढे निघून जातो ते स्ट्राईक रोटेट दिली जाते. आणि इथे आपण पाहिलं गेलं आदित्यला माघारी परतावं लागेल धावांच्या स्वरूपात. विकेट आपण पाहतोय म्हणजे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. चला फलंदाज तयार राहायचं लगेच. टेस्ट बॅट्समन आणि घेत आणि घेत आपण पाहतोय. पहिला चेंडू धावांच्या स्वरूपात पाहिलं गेलं. एक चांगली गोष्ट मांडली गेली तर निलेश माले पुन्हा एकदा स्ट्राईकला गेलाय. तेजस डावकर आता गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार. निलेश मालेला कशा प्रकारे चेंडू फेकणार कारण या अगोदरचे जे निलेशने 3 चेंडू खेळले होते 4 चेंडू खेळले होते. त्या 4 चेंडू होती 2 षटकार आणि 1 चौकार आपण त्या दरम्यान पाहिला होता. किरण शेळकेच्या गोलंदाजीवरती त्या 4 चेंडूवरती निलेशने 16 धावा पटकावल्या होत्या. इथे चांगला फटका सुरे कवट आपण या ठिकाणी पाहतोय. इथे स्ट्राईक रोटेट झाले. गॅदरिंग या ठिकाणी चुकीची घडली गेली. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं इथे जर एखादा हुशार शत्ररक्षक असताना तो चेंडू धावत घेऊन गेला असता. रॉकी सर आमच्या सोबतच सांगतात इथे जर चांगला शत्ररक्षक असता तो चेंडू धावत घेऊन गेला असता. आणि इथे डायरेक्ट फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेला. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 25 या आकड्यावरती. पाहतोय बराचकाल चेंडू हवेमध्ये. शत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करतोय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पलीकडे. लाजवाब हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. लगातार 3 षटकार पप्पू दादा शिरसागर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 1 षटकार तो जरूर आलाय. धावसंख्या 31 या आकड्यावरती. ते टायमिंग जुळलं नाही आहे निलेश या ठिकाणी. एक धाव घेतला होती दुसरी धावांचा प्रयत्न नाही. इथे आपण पाहतोय जरूर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट जरूर होते. स्ट्राईकला जो आपण पाहतो फलंदाज आणि की या ठिकाणी धावबाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज ऋतिकला आपण या ठिकाणी पाहतो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रथम गोलंदाजी आपण पाहतो. तेजस स्लॉगवर अंतिम षटक घेऊन आला. 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं गेले. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करताना 9 धावा खर्च करताना दिसला. शेवटचा चेंडू या दरम्यान पाहतोय बल्लेबाज दिलेश के बल्ले से निकली गेंद. जापोची दूर से भी दूर ऊंचाई से भी ऊंची सुपर से ऊपर ऊपर से डूपर हाई यूज हैंडसम ब्यूटीफुल बिग 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 सिक्सर षटकार.
असेल आणि धावा कशा प्रकारे येतील ते सांगण्यासाठी आपण जरूर माइक्रोफोन आमंत्रित करूया या मॅच साठी या इनिंग साठी. या जरूर आपण मॅचच्या इनिंग साठी स्वप्नील माली तर जरूर आपण पाहतो. बघा एक चुकी झाली, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक रोटेटला आपण पाहतो मागात पडलं आणि 39 धावांची गरज आहे पंकजना. बघा काय पाहिजे जरूर पोचवा पंकजना. गरज असताना या धावा कशा प्रकारे होतील पुन्हा एकदा ऐकूया आपण पियुष बाबू यांच्या आवाजात. जरूर ऋतिक दलवी आणि भगवान दलवी म्हणजे आरडी आणि बिल्डी दोन खंदे फलंदाज आपण पाहतोय. अथर्व शोभन 11 जे हनुमान वाकस आपण पाहतोय लक्ष्मण पडवल दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत संघ आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय आणि लक्ष्मण पडवल हे नाव खूप महत्वाचे कारण आम्ही पाहिले गेले कारण वंदरवाडा संघासाठी कारण आता जी स्पर्धा टोकरे बाबा स्मरणार्थ जी स्पर्धा होती स्पर्धामध्ये चेंज द गेम वंदरवाडा बी संघ आपण पाहतो खेळताना दिसणार लक्ष्मण पडवल यांच्या पुरस्कृत आपण पाहतोय. फटका लाजबाब एक देखणे फटका आपण या ठिकाणी पाहतो वन बाऊंड चेंडू सीमारेषा पलीकडे ऋतिकच्या बॅट मधून येतो एक सुरेख फटका चार धावींसाठी आलेला हा खणखणीत चौकार. मैदानावरती गेलो ऋतिक अतिरिक्त धावा आपण पाहिला गेला भगवान दलवीने स्ट्राईक घेतला एक चेंडू सिंगल त्यानंतर चौकार आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहिला गेला होता कुठेतरी आपण पाहतोय शत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय स्वप्नील सांगतो तो एसटी रक्षकाला बॅकअप नाहीये आणि इथे तीन चेंडू सहा धावा रिक्वायर्ड आपण पाहिलं गेलं तर पप्पू दादा शिरसागर यांस करून लगातार 3 विकेटला 1000 पारितोषिक एक सुरेख चेंडू आपण पाहिलं गेलं आणि शपल होऊन केल्याचा प्रयत्न पाहिलं गेलं खऱ्या अर्थाने जर शपल झाले नसते तर भगवान गेलू आज चेंडू जरूर अतिरिक्त भेटला असता. इथे सुरेख बघा गतिवान चेंडू यंग गोलंदाज आहे
दीपेश आणि इथे चांगली कामगिरी करतोय. पहिला तीन चेंडू वरती आपण सहा धावा पाहिल्या गेल्या. उर्वरित दोन चेंडू आपण आता टाकताना पाहिले गेले. दीपेशला अतिरिक्त गतीने गोलंदाजी करतोय. इथे आपण पाहिला गेला तू तुम्हाचा खेळ कभी तुम्हारी कभी हमारी बारी बारी सबकी बारी. जरी पंचांनी सांगितलं सेकंड लाईन सोडून जर चेंडू गेला तो वाईटच असतो आणि तो पंचांनी सांगितलं स्वेअर मारा. पण दोन फलंदाजामध्ये तालमेल नव्हतं. दोघांमध्ये आपण पाहतो आहे थोडीशी तालमेल चुकताना दिसली आणि इथे डायरेक्ट हिट. आणि इथे काय गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. या अगोदर चेंडू शपलून केल्याचा प्रयत्नात भगवान दळवी वाईट चेंडूवरती धावपास झाला होता आणि इथे जरूर पाणी पण पोचव आणि स्प्रे जरूर पोचवायचे मैदानात. जरूर लाईव्हच्या माध्यमातून विनंती असेल उद्या ए ग्रुपचे पहिले दोन सामने असलपाडा विपक्ष नेवाली नरेश नसरापूर विपक्ष अंबरपाडा तोडी संघाला विनंती असेल आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित. असलपाडा नेवाली संघ साडेसहाला या ठिकाणी रिपोर्टिंग असेल. 6:40 आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही संघाचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. 6:45 टॉस केला जाईल आणि त्यानंतर 6:50 मैदानावरती खेळाडू रवाना होतील. किमान 7:00 अगोदर मॅचला 100% या ठिकाणी सुरुवात केली जाईल. बारा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय. 32 धावांची गरज, प्रतिषटक 16 धावांची गरज असेल आणि या धावा होऊ शकतात जर ऋतिक दळवी त्या ठिकाणी आहे. बंटी मालिया VPL म्हटलं गेलं वाकस प्रीमियर लीग आणि नेहमीच अग्रेसर असतो. अनेक स्पर्धा त्याने वाकस संघासाठी गाजवल्यात. तो बंटी अर्थात राहुल माली त्या दरम्यान ऋतिक दळवी ही जोडी मैदानावरती आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. रवीदादा कामरी त्याचबरोबर भाई अर्थात आमचे प्रदीपदा विमारे पाहू शकता. त्यानंतर यंग टॅलेंटेड राज स्क्रीनवरती आपण पाहू शकता. लाजला राज वरती कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय. मयूर दळवी टिकटॉक फेम आणि त्याच्यासोबत विजय शेळके आपण पाहू शकता. जरूर आपण आमचे प्रेक्षक मायबाप वगैरे आमचा विजय स्टँड आपण पाहतोय. त्या ठिकाणी एक स्टँड आहे. त्यानंतर आपण पाहतोय थोडीशी आपण पाहतो दुखापत या ठिकाणी जाणवली गेली. आमचे प्रेक्षक मायबाप आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही पाहिलं गेलोय. जयदा जलवी दादा असतील या आमचे आयोजक कमिटी मेंबर. इथे टेकडीवरती प्रेक्षक मायबाप सर्व विचारात पडलेत. हा बघा हा क्या बात आहे. बघा एक तर आरामात झोपलाय. आरामात टेकडीवरती ऑरेंज कलरचा टी शर्ट. हा दादा काय स्माईल दिले बघा त्यांनी. हा टेकडी मा दिसे आणि टेकडी मा भिसन राजा दिसे. आमचा नितेश्वर सांगतात आम्हाला शिकवतात आम्हाला लाजवाब. आणि ते कोपऱ्यामध्ये झाडांच्या कुशीमध्ये आपण पाहू शकता. अंजपचे आमचे पाठीराके त्या ठिकाणी आहेत. हा दादा जंगलातले लाकडं तोडतो रात्रीचे तो. धन्यवाद. हा आणि बघा आमचे हरिचंद्र जाधव साहेब आपला तो स्क्रीनवरती आहेत. RTO नावाने प्रसिद्ध आहेत ते. हा लाजवाब
जरूर आमचे नाना नाना डान्स राहिलाय तुमचा आजच्या दिवसाचा जरूर नाना दिला तनसाप नाना त्या ठिकाणी व्यवस्थित आणि बघा नितेश सर्व आयोजक कमिटी देव कानोकोपऱ्याला बघा प्रत्येक ठिकाणी आयोजक कमिटी मेंबर त्या ठिकाणी आहेत त्याला मॅच कडे आपण जरूर जाऊया कारण पाहुण्यांकडे लक्ष देणं आणि प्रेक्षकांचं मान सन्मान स्वागत करणं खूप गरजेचं आहे पण आयोजक कमिटीचा आपण मनापासून धन्यवाद मानूया पियुष कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक आयोजक उभा आहे म्हणजे स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून त्यांचं लक्ष येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज निखिल हा गोलंदाजी मार्गवरती नेहमीच अशा प्रकारचे चाबूक शॉट आम्ही पाहतोय राकेश बिवलकर मारत असतो इथे चाबूक फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा ऋतिक दलवीचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला एक सिंगल आली धावसंख्या 8 या आकड्यावरती अजूनही 11 चेंडू 31 धावांची गरज म्हणती माली मी सचिन फटका या ठिकाणी पाहतोय एसटीच्या पाठीमागे निलेश माले कोणत्या प्रकारची चुकी करत नाही फलंदाज बाद झटका क्रमांक दुसरा फलंदाज होतो या ठिकाणी बाद डीजे मास्टरचे कौतुक करूया दादा भर रात्री तुम्ही सर्वांना उठवायला सुरुवात केली लाजवत जगदीश दादा गंगाले यांची खूप मेहनत आहे आणि मी सांगितलं आयोजक कमिटी मेंबर प्रत्येक कानाकोपऱ्याला या ठिकाणी आहेत निखिल आपण पाहतो डायरेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय एक धाव या ठिकाणी पूर्ण एका धावावरती समाजामध्ये ऋतिक स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली होती 9 या आकड्यावरती 30 धावांची अजूनही गरज आहे आणि 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 9 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात उर्वरित 9 चेंडूमध्ये 30 धावांची गरज 5 षटकार या 9 चेंडूमध्ये येणार का जरूर पंचांनी सिरमाने या ठिकाणी घोषित केलं आणि पप्पू दादा शिरसागर याच कडून आपण पाहतो पारितोषिक लागले जात आहे विकेट हॅट्रिकला 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटला 200 रुपये पप्पू दादा शिरसागर याच कडून होऊन द्या खर्च पप्पू दादा आहेत आमचे हा भावी सरपंच सुरेख फटका काय खोदलाय चेंडूला फेकलाय सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी येतोय हा लाजवाब बादशहा युज षटकार आणि या अगोदर आपण जर स्क्रीन वरती पाहिला असेल ना हा फटका काय खोदलाय जयदास दळवी दादांना हलाला लावलाय या फटक्याने अफलातून फटका पुन्हा डिंग बाजू धावसंख्या 16 या आकड्यावरती 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे या अगोदर अशा प्रकारची मॅच आपण पाहिली होती पुन्हा एकदा सुरेख स्टेप आउट केलं चेंडूला फेकलं लांबा झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला थेट गावठाणमध्ये 7 धावांसाठी आलाय हा ऋतिक दलवी ब्रँड 7 धावांसाठी बादशहा युज षटकार
आणि जरी षटकार आले असेल पण आमच्या पप्पू दादा क्षीरसागर यांना विश्वास आहे गोलंदाजावरती. त्यांचं पारदर्शक नेहमी त्याच्यासाठी असेल. देखील तयार 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. हा खूप महत्वपूर्ण चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहायला गेला सुरेख फटका. शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्यात तीन तीन शत्ररक्षक त्या ठिकाणी विचारात पडलेत. चेंडू जाऊन पोहोचला सीवायच्या पलीकडे. वन बॉल चेंडू होणार फरार. रस मिळतील 4 आणि आलेला हा चौकार. उर्वरित 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. डीजे ठोक. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट यायचा खेळ जो रंग बदलणे धीरेने करत काही होऊ शकतो मित्रांनो. राजकारण आणि क्रिकेट आणि पडणारा पाऊस कधी 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 आणि कधी. इथे एक आपण पाहतोय कलाच्या बॅट मध्ये चेंडू सिंगल रोटेट केली आहे. येणारी 5 चेंडू आणि विजयासाठी आता 12 धावांची गरज. ऋतिक दलवी 6 चेंडू 22 जागेवरती गेलतो. कैलासच्या 2 चेंडू 2 जागेवरती गेलतोय. चांगली 7 आपण या ठिकाणी पाहतो. 27 धावा स्कोर कार्ड वरती येत आपण पाहतोय. 27 तारखेला फायनल असणार. टुकुल बाबा स्पर्धा जे चषक आहे इथे पाहिलं गेलं. ऋतिक दलवी त्या ठिकाणी पाहतो. एक धाव घेतली होती दुसरी धावांचा प्रयत्न आणि इथे फलंदाज आपण पाहतोय बाद घोषित केले. जरी अनिकेतसाठी सुवर्ण संधी आहे. पप्पू दादा क्षीरसागर हायस्कूल जर हा सामना जर अनिकेतने जे मला बाकीच्या मोठ्या संघाला जिंकून दिला तर 3000 पारितोषिक असणार आहे पप्पू दादा क्षीरसागर हायस्कूलकडून. $100 का एक कटिंग या दरम्यान पाहतो सुरेख फटका. स्ट्राईक रोटेट झाले. ऋतिक दलवीच्या बॅट मधून चेंडू निघतोय. जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावांसाठी ऋतिक दलवी ब्रँड षटकार. थँक्यू जी मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या आपण पाहतोय 34. अजूनही 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. आता इथे गोलंदाजावरती दबाव. फलंदाजाने त्याची कामगिरी चोख या ठिकाणी आपण पाहतोय. जर अनिकेत 3 चेंडू जर काढली आणि मॅच जिंकून दिली पप्पू दादा क्षीरसागर यांकडून 3000 रोख पारितोषिक. पाहतो सुरेख फटका या ठिकाणी. शत्ररक्षक पोहोचणार त्या दरम्यान वाईड स्ट्रोक खराब थ्रो आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावा या दरम्यान घेतले गेलेत. अजूनही पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. कारण आम्ही पिक्चर पाहिला गेला सिंधा तिथे हिरो होता रणवीर पण त्याच्या नंतर आला अजय देवगण. काही होऊ शकत. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज ना गणेश यादव उपद्रव. हा सिंबा पिक्चर पाहायला गेला रणवीर आपल्याला हिरो वाटला नंतर आला अजय देवगण. काही होऊ शकतं. 2 चेंडू 3 धावा.
इथे आपण पाहतो एक धाव या ठिकाणी घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न फंबलिंग पाहतोय खराब क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं गेलं, पुन्हा एकदा दोन धावा स्कोर लेवल, पण सामन्याचं खरं सूत्र या स्पर्धेचं कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग। डॅडी जरा बसून घ्या जरा, कारण तुम्ही थांबला तर आम्हाला काय समोर दिसणार नाहीत। ओके डॅडींचा फेमस डायलॉग चुकीला माफी नाही, 12 चेंडू 32 धावांची गरज असताना 11 चेंडू 31 धावा काढल्यात, आता एक चेंडू एका धावेची गरज, अशा कुशल मोमेंट वाकसकरांनी भरपूर पाहिले गेलेत। राकेश बिवलकर आमच्या सोबत आहेत, अशा कुशल मोमेंट भरपूर पाहिल्या गेल्यात। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अजिंक्य पवार केटीसी लाईव्हचे सर्व सेवा आपण या ठिकाणी पाहतो। एक चेंडू एका धावेची गरज, चॅम्पियन ट्रॉफीला आम्ही पाहिलं गेलं, एक चेंडू एका धावेची गरज, तेरी भी चुप मेरी भी चुप सबकी चुप चुप ग्लास केलं आणि इथे आपण पाहतोय का म्हटलं जात मला चॅम्पियन बॉय, आणि अफलातून राजेश वायकरे अर्थात राजेंद्र वायकरे केतन दात्रे केकन मात्रे आपण पाहतोय, रेल्वे मंत्री या नावाने प्रसिद्ध असलेला राजेश या स्कूल आपण पाहतो, 3000 चा पारितोषिक असेल आपण पाहतोय।